बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर परिसरात हिट अँड रन अपघाताची घटना घडली. परप्रांतातील भरधाव वाहनाने पायी जाणाऱ्या इसमाला उडवल्याने एका इसमाचा करून अंत झाला. या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग 53 हॉटेल यादगार नजीक ही भीषण दुर्घटना घडली. भरधाव चारचाकी वाहनाने जोरात धडक दिल्यावर अपघातग्रस्त वृद्ध इसम अक्षरशः फुटबॉल सारखा हवेत भिरकावला गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. धडक देणारी कार गुजरात राज्यातील असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. मलकापूर तालुक्यातील कुंड बुद्रुक येथील रहिवासी तथा पोलीस पाटील नामदेव तुकाराम कवडे वय 58 हे नेहमीप्रमाणे मलकापूरला येण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यांनी कुंड बुद्रुक फाट्यावरून महामार्ग त्यानंतर हॉटेल यादगीर नजीक वाहन पकडण्यासाठी ते पायी जात होते. त्यावेळी मुंबईवरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव GJ15BF2564 चारचाकी वाहनाने कवडे यांना वेगाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ते हवेत अक्षरशः भिरकावल्या जाऊन दूर अंतरावर जाऊन जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्यात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जखमीस मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असता ते मृत घोषित करण्यात आले. तर या घटनेतील कार चालक आपल्या वाहनासह फरार झाला असून सीसीटीव्हीच्या आधारे या कार चालकाचा मलकापूर पोलीस शोध घेत आहेत. MCN न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी मलकापूर.